माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज सामान्य काळातील अठ्ठावीसाव्या रविवारी आजच्या या उपासनेमध्ये पहिलं वाचन यश संदेशा या संदेशाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि यश या आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हणतो की सेनाधीस परमेश्वर आपल्या लोकांना सिवन पर्वतावरती मेजवानी देणार आहे आणि जे कोणी या मेजवानी सहभागी होतील त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल आणि ते खाऊन तृप्त होतील ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांशी दाखल्यांद्वारे बोलला आणि आजचा मत की शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लग्नाच्या मेजवानीचा दाखला आपल्या लोकांसमोर ठेवलेला आहे की राजाने अनेक लोकांना या मेजवानीसाठी आमंत्रण दिलं परंतु ऐनवेळी या लोकांनी या आमंत्रणाकडे पाठ फिरवली कुणी म्हणाले की आम्हाला शेतात जायचं आहे दुसरे म्हणाले ना आम्हाला व्यवसाय पाहायचा आहे काहींनी त्याच्या नोकर चाकरांना पकडून त्यांना मारलं अशावेळी राजाला फार राग आला आणि त्यांनी जे कोणी सापडतील त्या सर्वांना बोलून त्या मेजवानीची त्यांना त्यांना लाभ मिळाला ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्ताने देखील कालवारी डोंगरावर समर्पण करून आपल्या सर्वांसाठी स्वर्गीय मेजवानी, मेजवानी दिलेली आहे आणि या मेजवानीमध्ये सोभ होण्यासाठी प्रभू यश्री ख्रिस्त आम्हाला आमंत्रित करतो मत येईल की शुभवर्तमान अध्याय अकरा ओबी अठ्ठावीसमध्ये प्रभू यश्री ख्रिस्त म्हणतो थकलेले भागलेले भाराक्रांत जन हो तुम्ही सर्वजण मजकडे या मी तुम्हाला विसावा देईन आणि साहजिकच जे कोणी हे प्रभू ख्रिस्ताचं आमंत्रण स्वीकारतात ते धन्य होतात त्यांना प्रभू यश ख्रिस्ताचा आशीर्वाद मिळतो कारण प्रभू यश ख्रिस्त म्हणतो की माझं देह खरं खाद्य आहे आणि माझं रक्त खरं पेय आहे आणि जे कोणी हे खाईल आणि पिईल ते त्यांना कदापि ताण आणि भूक लागणार नाही दाखल्यामध्ये मेजवानीच्या दाखल्यामध्ये आपण पाहतो की एक मनुष्य कुठल्याही प्रकारची तयारी न करता आला राजाला राग आला कारण त्याने योग्य असा पोशाख घातलेला नव्हता त्याने म्हटलं की त्याला धरा आणि अंधारा खोलीमध्ये त्याला टाका तिथं रडणं आणि दात खाणं चालेल जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण देतो बऱ्याच वेळेला आम्ही देखील अशाच प्रकारची काय ना काय कारणं देतो की फादरचं प्रवचन फार लांब असणार रविवारचा एकच दिवस सुट्टी आहे आम्हाला जास्त वेळ झोपू द्या किंवा चर्च घरापासून लांब आहे अशी कारणं देऊन आपण परमेश्वराच्या आशीर्वादाला मुकतो किंवा त्या मेजवानीमध्ये आपण पाहतो की तो मनुष्य आला त्याने कुठल्याही प्रकारे तयारी केली पण जर आम्हाला बरंच काम असलं ते काम बाजूला ठेवून जर आम्ही या प्रभूच्या मेजवानीमध्ये शबाताच्या मिसामध्ये आम्ही सहभागी झालो तर साहजिकच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आशीर्वाद देईल आणि परमेश्वराची कृपा आम्हाला मिळेल आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताचं हे आमंत्रण आहे की आम्ही जेव्हा पवित्र मिसामध्ये सहभागी होतो तेव्हा परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करतो आम्हाला आम देव आमच्याशी बोलतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचं देह आणि त्याचं रक्त सेवन करण्यासाठी आम्हाला देतो आज हे ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आमंत्रण आपण स्वीकारूया आणि योग्य तयारीने प्रत्येक शब्दात दिवशी आपण परमेश्वराच्या या स्वर्गीय मेजवानीमध्ये सहभागी होऊया जय ख्रिस्त